नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इंग्लिश फ्लुएंट या यूट्यूब चॅनलमध्ये मी डॉक्टर जावेद खान आपणा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करत आहे. विद्यार्थी मित्रांनो, इंग्लिश फ्लुएंट चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करा आणि येणाऱ्या नवीन व्हिडिओजच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकनवर क्लिक करा. मित्रांनो, गुलामीच्या काळात जोपर्यंत आपण आपल्या मातृभाषेला चिकटून राहतो तोपर्यंत आपल्या हातात बंदिस्त असलेल्या जेलाची चावी असते. हे एक प्रसिद्ध वाक्य आहे. बघा, यावरून आपण विचार करू शकतो की भाषा आपल्यासाठी किती महत्त्वाची असते. म्हणजे जर तुम्ही गुलामीमध्ये असाल आणि जर तुम्ही बंदिवासात असाल तर अशा वेळेला तुमची मातृभाषा तुमच्याजवळ जर असली तर तुमचे बंदिस्त द्वारं उघडण्यासाठी हीच मातृभाषा तुम्हाला मदत करू शकते. एखाद्या देशाला किंवा तेथील लोकांना आपली मातृभाषा किती महत्त्वाची असू शकते याची माहिती जर आपल्याला घ्यायची असेल तर 250 वर्षापूर्वी घडलेल्या फ्रँको पर्शियन युद्धाने आपल्याला ती मिळू शकते. ही गोष्ट आहे 1870 ते 1871 या सालातली, जेव्हा फ्रान्सला बिस्मार्कच्या नेतृत्वात प्रशियाने युद्धात हरवले होते. तेव्हा प्रशिया तत्कालीन जर्मनी, पोलंड आणि ऑस्ट्रिया हे 3 देश मिळून बनलेला होता. फ्रान्सचे अल्सेस आणि लॉरेन हे जिल्हे प्रशियाच्या हाती आले होते. शत्रुसेना येथील शाळेतील मुलांना व गावातील लोकांना आपली भाषा शिकवू पाहत होते आणि लोक आपली भाषा गमावण्याच्या दुःखात अश्रू गाळत होते. ही कथा लिहिली आहे फ्रेंच कादंबरीकार व कथाकार अल्फॉन्स डॉडे यांनी व आजच्या आपल्या पाठाचे नाव सुद्धा आहे द लास्ट लेसन, म्हणजे शेवटचा धडा. फ्रान्स आणि प्रशियामध्ये घडलेलं हे 1870 ते 1871 मधील 13 महिन्याचं युद्ध अतिशय महत्वाचं आहे आणि फ्रान्समधील अल्सेस आणि लॉरेन या जिल्ह्यांमध्ये ज्या वेळेला प्रशियाचं राज्य ज्या वेळेला तिथे यायला लागलं तिथली मातृभाषा त्यांनी मग फ्रान्स जी होती तिथून वगळून त्यांना जर्मन ही भाषा शिकण्यास भाग पाडली. अशा वेळेला तिथल्या ज्या लोकांचं प्रतिक्रिया होती किंवा तिथल्या ज्या लोकांची भावना होती आपल्या भाषेबद्दलची जी कळकळ होती ती या धड्यातून आपल्याला दिसून येते. म्हणून या धड्याचं नाव दिलेलं आहे द लास्ट लेसन. चला तर मग बघूया आपण आपल्या आजच्या या पाठामध्ये काय सांगितलेलं आहे ते. पाठ समजून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुम्हाला धडा पूर्णपणे चांगल्या पद्धतीने समजून येईल. ठीक आहे, चला तर मग सुरू करूया आजच्या आपल्या पाठाला. द लास्ट लेसन, टायटलवरून तुम्हाला कळलेलंच असेल द लास्ट लेसन म्हणजे काय, शेवटचा धडा. ठीक आहे, आता याच्यात काही पात्र वगैरे समोर येतील. फ्रान्समध्ये लिहिले असल्यामुळे, फ्रान्सशी संबंधित लिहिले असल्यामुळे आणि लेखकही हा फ्रेंच असल्यामुळे ते जे काही नावं आहेत ते थोडेसे आपल्याला त्या पद्धतीचे येणार आहेत, म्हणून ते समजून घ्या. विल स्टार्ट फ्रॉम द लेसन फर्स्ट ऑफ ऑल, विल रीड इट अँड आफ्टर दॅट वी आर गोइंग टू हॅव द एक्सप्लेनेशन इन हिंदी इन मराठी ऑल्सो. आय स्टार्टेड फॉर स्कूल व्हेरी लेट दॅट मॉर्निंग अँड वॉज इन ग्रेट डेट ऑफ अ स्कोल्डिंग इस्पेशली बिकॉज एम हॅमेल, इथे एम हॅमेल म्हणजे मिस्टर हॅमेल, हॅड सेट दॅट ही वूड क्वेश्चन अस ऑन पार्टिसिपल्स and I did not know the first word about them. पहिल्या ओळीमध्ये आय पासून सुरुवात केलेली आहे, म्हणजे इथं आय कोण आहे ते आपल्याला नंतर कळणारच आहे. आय स्टार्टेड फॉर स्कूल म्हणजे स्कूलमध्ये जाणारा एक मुलगा, स्कूलमध्ये जाणारा एक मुलगा. आय स्टार्टेड फॉर स्कूल व्हेरी लेट दॅट मॉर्निंग, मी शाळेला जाण्यासाठी थोडासा उशीर मला घरून झालेला होता. अँड वॉज इन ग्रेट ड्रेड, ड्रेड म्हणजे भीती, आणि मला अशी भीती होती ऑफ अ स्कॉल्डिंग, स्कॉल्डिंग म्हणजे रागवण्याची, मला रागावतील कोण, इस्पेशली बिकॉज मिस्टर हॅमेल हॅड सेड दॅट ही वूड क्वेश्चन अस. आता मिस्टर हॅमेल यांना प्रश्न विचारणार होते शाळेमध्ये, हे प्रश्न विचारणार म्हणजे मिस्टर हॅमेल कोण असतील, हे या विद्यार्थ्याचे शिक्षक, आणि हे त्यांना प्रश्न विचारणार होते कशावर, म्हणजे होमवर्क दिलेला होता त्यांना ऑन पार्टिसिपल्स, म्हणजे फ्रान्स भाषा जी शिकायची आहे त्याच्यातले जे धातू साधित आहेत पार्टिसिपल्स आहेत हा जो गृह अभ्यास त्यांनी दिलेला होता त्याच्यावर ते प्रश्न विचारणार होते. आणि हा जो काही आहे मुलगा शाळेमध्ये निघालेला उशिरा, याला त्याचीच भीती वाटत होती की हे आता मला माझे शिक्षक रागवतील. बिकॉज आय डिड नॉट नो द फर्स्ट वर्ड अबाउट देम, मला त्याच्यातलं काहीही माहीत नव्हतं. डिड नॉट नो द फर्स्ट वर्ड अबाउट देम म्हणजे काहीही माहीत नसणे. फॉर अ मुमेंट, एक क्षण, आय थॉट ऑफ रनिंग अवे, मी विचार केला की मी पळून जातो. अँड स्पेंडिंग द डे आउट ऑफ डोअर्स, आणि मी शाळेमध्ये न जाता घराच्या बाहेर राहूनच थोडासा इकडे तिकडे फिरून माझा पूर्ण दिवस घालवतो. इट वॉज सो वॉर्म, दिवस थोडा तसा गरमच होता, म्हणजे थोडा वातावरण थोडं गरम होतं. सो ब्राईट, सूर्यप्रकाश लख पडलेला होता. द बर्ड्स वेअर चर्पिंग ॲट द एजेस ऑफ द वुड्स,
जे पक्षी वगैरे जे होते ते चिवचू करत होते चॉर्पिंग ॲट द एजेस ऑफ द वुड्स. वुड्स म्हणजे जंगल, जंगलच्या कडेला ते सगळे पक्ष्यांचा आवाजसुद्धा येत होता. अँड इन द ओपन फील्ड बॅक ऑफ द सॉमिल द प्रशियन सोल्जर्स वेर ड्रिलिंग. आणि एका मोठ्या भल्या मोठ्या ग्राउंडमध्ये ओपन फील्ड बॅक ऑफ द सॉमिल, सॉमिल जिथं जे काही लाकडं वगैरे कापली जातात त्याला सॉमिल असं म्हणतात, त्या सॉमिलच्या पाठीमागे एक भलं मोठं फील्ड होतं, शेत होतं, त्या शेतामध्ये मोठ्या ग्राउंडमध्ये हे जे प्रशियन सोल्जर्स जे होते ते कवायत करत होते, ड्रिलिंग करत होते, त्यांची परेड जी असते ना ती करत होते. इतकी माहिती आपल्याला या पहिल्या पॅरेग्राफमधून भेटते. इथे पॅरेग्राफ आपल्याला मार्जिनमध्ये दिलेला, हु इज मिस्टर हॅमेल, मिस्टर हॅमेल इज द टीचर इन स्कूल. फाइंड द एक्सप्लेनेशन फॉर पार्टिसिपल गिव्हन इन द बुक. पार्टिसिपल्सचे जे एक्सप्लेनेशन आहे हे बुकमध्ये दिलेलं आपल्याला, आपल्या लँग्वेज स्टडीमध्ये ते वाचायचं आहे तुम्हाला. पार्टिसिपल्स म्हणजे धातुसदित, ज्याला आपण क्रियापदाचं तिसरं रूप म्हणतो किंवा चौथं रूप म्हणतो इंग्लिशमध्ये. तिसरं रूप म्हणजे विथ्री फॉर्म ऑफ द वर्ब. प्लेचं धातुसदित पास्ट पार्टिसिपल होतं प्लेड आणि प्रेझेंट पार्टिसिपल होतं प्लेईंग. आयएनजी प्रत्यय लावून आपण पार्टिसिपल्स तयार करू शकतो आणि ईडी लावून सुद्धा. हे झालं इंग्लिशबद्दल. हे फ्रेंच फ्रान्सबद्दल वेगळी गोष्ट आहे. वेन आय पास द टाऊन हॉल देर वॉज अ क्राऊड इन फ्रंट ऑफ द बुलेटिन बोर्ड. जेव्हा मी टाऊन हॉल समोरून जात होतो, म्हणजे त्या अल्सेशिया शहरामधलं एक मोठासा हॉल होता, त्या हॉलच्या बाहेर देर वॉज अ क्राऊड इन फ्रंट ऑफ द बुलेटिन बोर्ड. त्या हॉलच्याच बाहेर बुलेटिन बोर्ड लावलं होतं, म्हणजे जे काही न्यूज वगैरे असायची त्या काळात 1870 दशकामध्ये, जी महत्त्वाची ज्या काही सूचना असतील किंवा न्यूज असतील त्याला बुलेटिन बोर्ड असं म्हटलं जातं. तिथे त्या सगळ्या न्यूज वगैरे लावल्या जात होत्या. तर तिथे लोक येऊन जी काही न्यूज असेल, जी काही बातमी असेल ती त्या बोर्डवर वगैरे वाचून त्यांना समजत असे. फॉर द लास्ट 2 इयर्स ऑल आर बॅड न्यूज हॅड कम फ्रॉम देअर. आणि 2 वर्षापासून ज्या काही वाईट घटना असतील, वाईट बातम्या असतील, त्या बोर्डातूनच आम्ही बघितलेल्या आहेत. आय थॉट माय सेल्फ, मी स्वतःशीच विचार केला, व्हॉट कॅन बी द मॅटर नाऊ, काय घडलं असेल आता, आज काय न्यूज आली बरे, म्हणजे काय प्रॉब्लेम घडून आलेला आहे की काय, असं त्याला शंका तिथे आली. देन ॲज आय हरीड बाय ॲज फास्ट ॲज आय कुड गो, द ब्लॅक स्मिथ वॉचर हे त्याचं नाव आहे, हु वॉज देअर विथ हिज ॲप्रेंटिस रीडिंग द बुलेटिन कॉल्ड आफ्टर मी. अँड जेव्हा मी हरीड म्हणजे लवकर लवकर जात होतो, जितक्या लवकर जाता येईल मला पळता येईल तितक्या ताकदीने मी पळत होतो. अँड द तिथे जात असताना द ब्लॅक स्मिथ, तिथं जो लोहार होता ज्याचं नाव वॉचर असं होतं, वॉज देअर विथ हिज ॲप्रेंटिस, तो त्याच्या जे काही भाता वगैरे असेल, जे काही त्याचे साधनं होती त्या साधनांसोबत तिथं होता, तो सुद्धा बुलेटिन वाचत होता, म्हणजे तिथली न्यूज वाचत होता. कॉल्ड आफ्टर मी, मला लवकर लवकर जाताना त्याने म्हटलं, डोंट गो सो फास्ट, इतक्या लवकर जात बसू नको बॉय, विल गेट टू युअर स्कूल इन प्लेंटी ऑफ टाईम. तुला भरपूर वेळ भेटणार आहे, विल गो टू युअर स्कूल इन प्लेंटी ऑफ टाईम. तुला शाळेमध्ये गेल्यानंतर भरपूर वेळ मिळणार आहे, प्लेंटी ऑफ म्हणजे पुष्कळ पुष्कळ वेळ आहे तुला जाण्यासाठी, आणि पुष्कळ वेळ त्यानंतरही भेटणार आहे, तर इतकी घाई लगबग करू नको. आय थॉट ही वॉज मेकिंग फन ऑफ मी, मला असं वाटलं की तो माझी मजा घेतो आहे म्हणून. अँड रिच्ड मिस्टर हॅमेल्स लिटिल गार्डन ऑल आउट ऑफ ब्रेथ. आणि मी लगेच मिस्टर हॅमेलचं लिटिल गार्डन जे होतं, छोटंसं एक त्यांनी बाग लावलेली होती आमच्या शाळेच्या बाहेरच, तर मी तिथे पोचलो ऑल आउट ऑफ ब्रेथ, म्हणजे धावत धावत मला धापा लागलेल्या होता, आउट ऑफ ब्रेथ म्हणजे मला श्वास घेता येत नव्हता व्यवस्थित, तर मी तिथपर्यंत पोचलो. युजली वेन स्कूल बिगॅन देर वॉज अ ग्रेट बसल. जेव्हा शाळा सुरू होते तेव्हा काय होतं, देर वॉज अ ग्रेट बसल, खूप गोंधळ असतो. विच कुड बी हर्ड आउट इन द स्ट्रीट, जो शाळेमध्ये सुरू असलेला गोंधळ रस्त्यावर सुद्धा ऐकू येऊ शकतो स्पष्ट. द ओपनिंग अँड क्लोजिंग ऑफ डेस्क, जे काही डेस्क असतात शाळेमधले, जे काही बाकावर बसलेले विद्यार्थी असतात त्यांच्यासमोरचे डेस्क असतात, ते सुद्धा बंद करणे, उघडणे, सुरू असतं विद्यार्थ्यांचं, त्यांचा आवाज. लेसन्स रिपीटेड इन युनिजन, एकाच आवाजामध्ये शिक्षकाच्या पाठोमाग म्हटलेले धडे असतील. व्हेरी लाऊड अँड द टीचर्स ग्रेट रुलर रॅपिंग ऑन द टेबल, आणि मोठमोठे आवाज असतील किंवा टीचरचे रुलर छडी जी काही असेल रॅपिंग ऑन द टेबल, टेबलवर जोजवळत आदळणे याचासुद्धा आवाज येत असे. बट नाव इट वॉज ऑल सो स्टील, परंतु आज जरा वेगळा दिवस होता, आज सगळं काही शांत होतं, कशाचीच आवाज येत वगैरे नव्हता. ओके, ते गेस द फॉलोइंग दिलेलं आपल्याला मार्जिनमध्ये काही बघा. इन व्हॉट रिजन डज द स्टोरी टेक प्लेस, कोणत्या प्रदेशामध्ये ही घटना घडत आहे ते सांगा. आधीच मी तुम्हाला इंट्रोडक्शनमध्ये दिलेलं सांगितलेलं आहे, फ्रान्समध्ये घडत आहे ही घटना, अल्सेशिया शहरा जिल्ह्यामध्ये घडणारी ही घटना आहे. इन व्हॉट टाईम पिरियड डज द स्टोरी टेक प्लेस, द स्टोरी टूक प्लेस इन 1870-1871, 1870-71 घडलेली घटना. जुलैमध्ये सुरू झालेलं हे युद्ध होतं, 13 महिने चाललेलं असं हे युद्ध आहे.
वॉट इज इट लाईक व्हेन युअर स्कूल बिगिन्स, टेल इन शॉर्ट. तुमची शाळा सुरू झाल्यावर तिथलं वातावरण कसं असतं ते सांगा. वेन आवर स्कूल ऑल्सो स्टार्ट्स द सेम काइंड ऑफ ॲटमॉस्फिअर इज देअर, स्टुडंट्स चॅट विथ इच अदर, वी ट्राय टू प्रिपेअर फॉर द असेंब्ली, टीचर्स डिस्कस विथ इच अदर, सम स्टुडंट्स गो टू द टीचर्स, सम स्टुडंट्स प्ले इन द क्लासरूम्स. सो ऑल दीज थिंग्स हॅपन इन आर स्कूल, सो देर इज अ ग्रेट बसल इन आर स्कूल ऑल्सो, यू कॅन गिव द आन्सर इन दॅट वे. सो दिस इज हाऊ दिस पॅरेग्राफ इज देअर. नाव थ्रू द विंडो आय सॉ माय क्लासमेट्स, आणि खिडकीमधूनच मी काय बघितलं तर माझे क्लासमेट्स आतमध्ये बसलेले होते, ऑलरेडी इन देअर प्लेस, त्यांच्या जागेमध्ये ते बसलेले होते. अँड मिस्टर हॅमेल वॉकिंग अप अँड डाऊन विथ हिज टेरिबल अँड रुलर अंडर हिज आर्म. आणि मिस्टर हॅमेल जे होते वॉकिंग अप अँड डाऊन, ते वर ये जा करत होते विथ हिज टेरिबल अँड टेरिबल, भयानक अशी जी त्यांची छडी होती, रुलर म्हणजे छडी, लोखंडी छडी, ती त्यांच्या आर्मच्या अंडरमध्ये म्हणजे बगलीमध्ये त्यांनी ठेवलेली होती आणि ते ये जा करत होते. आय हॅड टू ओपन द डोअर अँड गो इन बिफोर एव्हरीबडी, मला दरवाजा उघडून नंतर मग सगळ्यांसमोर उशीर आल्यानंतर मला तिथे जावं लागणार होतं. यू कॅन इमॅजिन हाऊ आय ब्लश्ड अँड हाऊ फ्रायटन्ड आय वॉज. तुम्ही विचार करू शकता सगळे आतमध्ये बसलेले आहेत, शिक्षकसुद्धा वर्गामध्ये आलेले आहेत, आणि मग आपण वर्गामध्ये एंट्री करणं म्हणजे किती खतरनाक असेल, ती एम्बॅरसिंग सिच्युएशन असते. सो आय वॉज ब्लशिंग ओवर देअर, मला खूप लाज वाटत होती अँड आय वॉज फ्रायटन्ड ऑल्सो, मी खूप घाबरलेलोसुद्धा होतो. बट नथिंग हॅपन, पण काहीच घडलं नाही. मिस्टर हॅमेल सॉ मी अँड सेड व्हेरी काइंडली, मिस्टर हॅमेलनी मला बघितलं आणि खूप काइंडली दयेनं माझ्याकडे मायेनं त्यांनी म्हटलं, गो टू युअर प्लेस क्विकली लिटिल फ्रान्स, आपल्या जागेवर जाऊन बेस फ्रान्स, मुलाचं नाव आहे फ्रान्स, आता हे आपल्याला कळलेलं आहे. वी वर बिगिनिंग विदाउट यू, आम्ही तुझ्या तू आल्याशिवायच सुरू करणार होतो, परंतु तू आता आलायस तर बसून जा. आय जम्प टुवर्ड द बेंच अँड सॅट डाऊन ॲट माय डेस्क, मी जे माझ्या जम्पवर उडी घेत बसलो. वेन आय हॅड गॉट अ लिटिल ओवर माय फ्राईट, जेव्हा मी थोडासा धीर मला आला, माझी भीती थोडीशी मावळली, आय सॉ दॅट अवर टीचर हॅड ऑन हिज ब्युटिफुल ग्रीन कोट. मी काय बघितलं तर आमच्या शिक्षकांनी मिस्टर हॅमेलने काय, ही हॅड ऑन हिज ब्युटिफुल ग्रीन कोट, त्यांनी त्यांचा सुंदर जो ग्रीन कोट आहे तो आज परिधान केलेला होता. ओके, नाव हियर द टू क्वेश्चन्स आर गिवन इन द मार्जिन ऑल्सो, व्हाय इज द आयर्न रुलर सेट टू बी टेरिबल, ही जी आयर्न रुलर जी आहे ती टेरिबल का म्हटलेली आहे, टेरिबल ॲडजेक्टिव्ह का वापरलेलं आहे त्याच्यासाठी, छडीसाठी, ती भयानक छडी असं का म्हटलेलं आहे, बिकॉज मिस्टर हॅमेल मे बी पनिशिंग द स्टुडंट्स विथ द हेल्प ऑफ दॅट आयर्न रुलर, दॅट्स वाय इट हॅज बीन टोल्ड एज अ टेरिबल. अँड हू इज नॅरेटिंग द स्टोरी, ही कथा कोण सांगत आहे, लिटिल फ्रान्स इज नॅरेटिंग द स्टोरी, अ स्मॉल बॉय कॉल्ड फ्रान्स इज नॅरेटिंग द स्टोरी. चला मग बघूया समोर काय घडलं, की ग्रीन कोट घालून ते शिक्षक त्याची फिरत होते, हिज फ्रिल शर्ट झालर, फ्रिल म्हणजे झालर, झालर असलेला शर्ट अँड द लिटिल ब्लॅक सिल्क कॅप, आणि त्यांची जी सिल्कची कॅप होती काळ्या रंगाची ती त्यांनी परिधान केलेली होती, ऑल एम्ब्रॉयडर्ड दॅट ही नेवर वोर एक्सेप्ट ऑन एक्सेप्शन अँड प्राईज डेज, त्याच्यावर थोडीशी छान अशी नक्षीकाम केलेलं होतं एम्ब्रॉयडरीद्वारे, ते त्यांनी घातलेलं होतं. अँड दॅट ही नेवर वोर, आणि ते असे कपडे ते कधी खूप कमी घालत होते, एक्सेप्ट ऑन इन्स्पेक्शन अँड प्राईज डे, ज्या वेळेला शाळेचं काही इन्स्पेक्शन वगैरेचं काम असेल किंवा काही बक्षीस समारंभाचा कार्यक्रम असेल त्याच वेळेला ते असे कपडे परिधान करत असे. बिसाइड्स द होल स्कूल सीम सो स्ट्रेंज अँड सॉलम, या व्यतिरिक्त पूर्ण शाळा जी आहे ती कशी वाटत होती, स्ट्रेंज विचित्र वाटत होती, अँड सॉलम म्हणजे गंभीर वाटत होती, सीरियस आहे बघा, सॉलम म्हणजे गंभीर. But the thing that surprised me most was to see on the back benches the village people sitting quietly like ourselves. But mala jaasta gosht ji surprising hoti, aashcharya karnari ji hoti ti mhanje kay, I saw some of the on the back benches some of the villagers were sitting, they were very quiet and they like ourselves. Old houser with his three cornered hat, tyachyamadhye old houser suddha hote, the former mayor hote, महापौर होते माजी, द फॉर्मर पोस्टमास्टर होते माजी, पोस्टमास्टरसुद्धा होते, अँड सेव्हरल अदर बिसाइड्स, आणि काही इतर लोकंसुद्धा मागच्या बाकांवर बसलेले होते. एव्हरीबडी लुक सॅड, सगळे अतिशय दुःखी वाटत होते, एव्हरीबडी लुक सॅड. आता इथे एक प्रश्न दिलेला आहे आपल्याला, हाऊ डीड मिस्टर हॅमेल ड्रेस ऑन अप ऑन स्पेशल ऑकेजन्स, मिस्टर हॅमेल कशा पद्धतीचा ड्रेस परिधान करत असत. ही यूज टू वोर, ही यूज टू वियर ग्रीन कोट, देन फ्रिल शर्ट and the little black silk cap all embroidered. In this way he used to wear on the special occasions. Okay, you can give the answer in that way.
वेल आय वॉज वॉन्डरिंग अबाउट इट ऑल, मिस्टर हॅमेल माउंटेड हिज चेअर अँड इन द सेम ग्रेव अँड जेंटल टोन विच ही हॅड यूज टू मी सेड, अशा वेळेला व्हाईल आय वॉज वॉन्डरिंग अबाउट इट ऑल, मी विचारच करत बसलेलो होतो की हे काय घडत आहे सगळं अवतीभोवती. मिस्टर हॅमेल माउंटेड हिज चेअर, मिस्टर हॅमेल आपल्या चेअरमधून उभे राहिले अँड इन द सेम ग्रेव अँड जेंटल टोन आणि आपल्या त्या धीरगंभीर आवाजामध्ये त्यांनी म्हटलं, ही यूज टू सेड मी माय चिल्ड्रन दिस इज द लास्ट लेसन आय शॅल गिव्ह यू. आणि मग आपल्या धीरगंभीर आवाजामध्ये त्यांनी म्हटलं की माझ्या मुलांनो दिस इज द लास्ट लेसन आय शॅल गिव्ह यू, हा सगळ्यात शेवटचा लेसन आहे, आज आपला शेवटचा धडा आहे आज जो मी तुम्हाला शिकवणार आहे. द ऑर्डर हॅज कम फ्रॉम बर्लिन टू टीच ओनली जर्मन इन द स्कूल्स ऑफ अल्साश अँड लॉरेन. बर्लिनमधून आपल्याला आज्ञा प्राप्त झालेली आहे टू टीच ओनली जर्मन, की आत्ता आपल्या शाळांमध्ये फक्त जर्मन ही भाषा शिकवल्या जाणार आहे, ऑफ अल्साश अँड लॉरेन, लॉरेन आणि अल्साश या दोन शहरांमध्ये आता फक्त जर्मन भाषांचे धडे दिले जाणार आहेत. द न्यू मास्टर कम्स टुमारो, तुमचे जर्मनचे शिक्षक जे आहेत ते उद्या येणार आहेत. दिस इज युअर लास्ट फ्रेंच लेसन, आणि ही आपली फ्रेंच भाषा शिकण्यासंबंधीची ही सगळ्यात शेवटची वेळ आहे. आय वॉन्ट यू टू बी व्हेरी अटेंटिव्ह, म्हणून तुम्ही काळजीपूर्वक हा लेसन ऐका अशी माझी इच्छा आहे. व्हॉट अ थंडर क्लॅप दीज वर्ड्स वेअर टू मी, आणि एखादं थंडर क्लॅप म्हणजे आभाळ कोसळावं, आश्चर्याचा धक्का बसावा, असे हे शब्द माझ्या कानावर पडले आणि मी अतिशय अचंबित होऊन गेलो. ओह दॅट वॉज व्हॉट दे हॅड पुट अप ॲट द टाउन हॉल, हीच तर बातमी त्यांनी टाउन हॉलच्या बुलेटिन बोर्डवर लावलेली नव्हती का. माय लास्ट फ्रेंच लेसन, माझा शेवटचा फ्रेंच लेसन. व्हाय आय हार्डली न्यू हाऊ टू राईट, अरे मला तर फ्रान्स भाषा अजूनसुद्धा आलेली नाही आहे कशी लिहितात म्हणून. आय शुड नेवर लर्न एनी मोर, आणि ही भाषा आता मी कधीच शिकणार नाही. आय मस्ट स्टॉप देअर देन, आता इथे मला थांबावं लागेल. ओह हाऊ सॉरी आय वॉज फॉर नॉट लर्निंग माय लेसन्स, किती वाईट, मी शिकलोच नाही, मला जे काही शिकण्याची संधी देण्यात आलेली होती ती मी शिकलोच नाही, कोणताच लेसन्स मी कम्प्लीट केलेला नव्हता. फॉर सिकिंग बर्ड्स, आणि मी शाळेमध्ये न येता आणि न शिकता काय केलं, फॉर सिकिंग बर्ड्स एग्स मी त्या पक्ष्यांचे अंडे जमा करत बसलो होतो, अँड ऑर गोईंग स्लायडिंग ऑन द सार, आणि सार नदीच्या किनाऱ्यांवर जाऊन खेळत बसलेलो होतो, सार नदीचं नाव आहे सार. माय बुक्स दॅट हॅड सीन सच अ न्यू सॉन्स अ वाईल अगो सो हेवी टू कॅरी, माय ग्रामर अँड माय हिस्ट्री ऑफ द सेंट्स वेअर ओल्ड फ्रेंड्स नाऊ दॅट आय कुडंट गिव्ह अप. जे पुस्तकं दॅट हॅड सीम सच अ न्यूसान्स अ वाईल अगो, जे मला खूप त्रासदायक वाटत होते, सो हेवी टू कॅरी, जे मला खूप भारदस्त वाटत होते, नेहमी त्यांचा मला भारत जाणवत होता. माय ग्रामर, माझी ग्रामरची पुस्तकं अँड माय हिस्ट्री ऑफ द सेंट्स, आणि माझ्या हिस्ट्री ऑफ द सेंट्स जे काही संत आहेत महात्मे आहेत यांची हिस्ट्री असेल, यांचा इतिहास मी वाचायचो. वेअर ओल्ड फ्रेंड्स नाव, आता ते माझे जुने मित्र मला म्हणून मला दिसत आहेत, दॅट आय कुडंट गिव्ह अप, जे मी कधीच सोडू शकत नाही. अँड मिस्टर हॅमेल टू द आयडिया दॅट ही वॉज गोईंग अवे, आणि मिस्टर हॅमेल माझे शिक्षक जे आता जाणार आहेत, दॅट आय शुड नेवर सी हिम अगेन, मी आता त्यांना पुन्हा बघू शकणार नाही. मेड मी फॉरगेट ऑल अबाउट हिज रुलर अँड हाऊ क्रँकी ही वॉज, आणि त्यांच्या रुलरबद्दल आणि त्यांच्या कडकपणाबद्दल मला आता सगळं मी काही सगळं विसरलेलो आहे. फॉरगेट म्हणजे मी विसरलो सगळं, मला आता या गोष्टींबद्दल काही असं वाईट वाटत नाही आहे, परंतु या ज्या गोष्टी माझ्यासोबत घडत आहेत, की आता माझे शिक्षक राहणार नाहीत, मला शिकवणार नाहीत, माझी पुस्तकं राहणार नाही आहेत, तर याचं मला प्रचंड दुःख वाटत आहे. थिंक अँड आन्सर दिलेलं आहे बघा इथे. इज द स्कूल क्लोजिंग डाऊन, शाळा बंद होत आहे का? नो, द स्कूल इज नॉट क्लोजिंग डाऊन. वाय इज इट इन द इज द लास्ट लेसन, हे लास्ट लेसन काय आहे? बिकॉज द ऑर्डर हॅज कम फ्रॉम बर्लिन दॅट इन अल्साश अँड लॉरेन फ्रेंच लँग्वेज विल नॉट बी टॉट एनी मोर, ओनली जर्मन लँग्वेज विल बी टॉट. व्हॉट सब्जेक्ट्स डज फ्रान्स स्टडी इन स्कूल, फ्रान्स कोणकोणती भाषा शिकत होता, कोणकोणते सब्जेक्ट शिकत होता? हे यूज टू स्टडी फ्रेंच लँग्वेज, हिस्ट्री ऑफ द सेंट्स, ग्रामर, ओके, ऑल दीज सब्जेक्ट्स वेअर लर्न बाय हिम. व्हाय वेअर द ओल्ड मेन ऑफ द विलेज अटेंडिंग स्कूल दॅट डे, हे ओल्ड मेन हे का अटेंड करत होते, याचं पुढच्या पॅरेग्राफमध्ये आपल्याला उत्तर भेटणार आहे बघा. पुअर मॅन, इट वॉज इन ऑनर ऑफ दिस ऑफ दिस लास्ट लेसन दॅट ही हॅड पुट ऑन हिज फाईन संडे क्लोज. आणि या मिस्टर हॅमेल हे किती गरीब बिचारे, यांनी आपल्या या लास्ट लेसनच्याच ऑनरमध्ये स्मृतिप्रित्यर्थ चांगले कपडे घातलेले आहेत. अँड नाऊ आय अंडरस्टूड, आणि आता मला समजलेलं आहे व्हाय द ओल्ड मेन ऑफ द विलेज वेअर सिटिंग देअर इन द बॅक ऑफ द रूम,
हे सगळे म्हातारे वगैरे जे काही असतील माझ्या गावामधले, हे सगळे सगळे बॅक बेंचवर येऊन का बसलेले आहेत? इट वॉज बिकॉज, याचं उत्तर आहे बघा वरच्या प्रश्नाचं, इट वॉज बिकॉज दे वेअर सॉरी, त्यांनाही दुःख वाटत होतं, टू दॅट दे हॅड नॉट गॉन टू स्कूल मोर, की ते शाळेमध्ये कधी गेलेच नव्हते जे जायला पाहिजे होतं आणि आपली भाषा शिकलेच नव्हते. दॅट्स वॉज दे वेअर फिलिंग व्हेरी सॉरी, त्यांना दुःख वाटत होतं. इट वॉज देअर वे ऑफ थँकिंग आर मास्टर फॉर हिज 40 इयर्स ऑफ फेथफुल सर्व्हिस. आणि हे त्यांचं एका पद्धतीने ते आपल्या त्या शिक्षकाला एक आदरांजली वाहत होते, ज्या शिक्षकाने 40 इयर्स ऑफ फेथफुल सर्व्हिस दिलेली आहे, 40 वर्षापर्यंत त्यांनी सेवा आपली जी काही होती ती या शाळेसाठी दिलेली होती, अँड ऑफ शोईंग देअर रिस्पेक्ट फॉर द कंट्री. आणि हेच लोक मागे बसून आपल्या शाळेला आपल्या देशासाठी रिस्पेक्ट म्हणजे आदर व्यक्त करत होते. दॅट वॉज देअर्स नो मोर. आता जे कंट्री, जो देश आता हा यांचा राहिलेला नव्हता, कारण परकीय लोक आता तिथे येऊन राहणार होते. सार द नेम ऑफ रिव्हर इथं आपण बघितलेलं आहे. फाईंड व्हेअर अल्साश अँड लॉरेन आर लोकेटेड विथ द हेल्प ऑफ द मॅप. मॅपच्या साह्याने आपल्याला अल्साश अँड लॉरेन हे ठिकाण शोधायचे आहे. तर नकाशामध्ये तुम्हाला दिसतच असेल अल्साश आणि लॉरेन्स हे दोन शहर फ्रान्समधील. व्हाईल आय वॉज थिंकिंग ऑफ ऑल धिस आय हर्ड माय नेम कॉल्ड. या सगळ्याबद्दल मी विचार करायचोच होतो अशा वेळेला माझा आवाज, माझं कोणतरी नाव घेतलं. इट वॉज माय टर्न टू रिसाइड. मला काल दिलेला जो अभ्यास होता तो आता सांगायची वेळ माझी होती. आय हॅड नॉट लर्न माय लेसन. मी माझं काही पार्टिसिपल्स वगैरे जे काही होते ते काही पाठ केलेले नव्हते. अँड सो आय कुड नॉट से अ सिंगल वर्ड. म्हणून मी एक शब्दही बोलू शकलो नाही. आय हर्ड मिस्टर हॅमेल से टू मी. आणि मिस्टर हॅमेल मग मला बोलायला लागले. आय डोंट स्कोल्ड यू लिटिल फ्रान्स. मी तुला रागवणार नाही आहे फ्रान्स. यू मस्ट फील बॅड इनफ. तुला वाईट वाटतच असेल या सगळ्या गोष्टींचं, म्हणून मी आता जास्त तुला बोलणार नाही. सी हाऊ इट इज. बघ कसं झालं सगळं. एव्हरी डे वी हॅव सेड टू अवर सेल्फ. आपण दररोज येतो आणि आपल्या स्वतःलाच म्हणतो, बा आय हॅव प्लेंटी ऑफ टाईम. माझं पुष्कळ वेळ आहे. आय लर्न इट टुमॉरो. हे जे काही आहे मी हे उद्या शिकून घेईल. अँड नाव यू सी व्हेअर वी हॅव कम आउट. आणि आता तू बघू शकतो आता वेळ निघून गेलेली आहे. आह दॅट्स द ग्रेट ट्रबल्स विथ अल्साश. आणि हीच तर जी आहे ट्रबल आहे, हाच तर खूप मोठा अडथळा आहे, समस्या आहे अल्साशबद्दल. शी पुट ऑफ लर्निंग टुमॉरो. जे काही आहे शिकण्याबद्दलचं जे काही अल्साश शहर जे आहे ते सगळं उद्यावर टाकतो. नाऊ दोज फेलोज आउट देअर विल हॅव द राईट टू से टू यू. आणि आता बाहेर जे परकीय लोक आपल्या इथपर्यंत आलेले आहेत, पर्शियाचे प्रशियाचे, ते काय म्हणतील? हाऊ इज इट यू प्रिटेंड टू बी फ्रेंचमॅन. तुम्ही स्वतःला फ्रेंचमॅन म्हणून घेतात. प्रिटेंड म्हणजे ढोंग करणे. अँड येट यू कॅन नीदर स्पीक नॉर राईट युअर ओन लँग्वेज. तुम्ही स्वतःची भाषा व्यवस्थित बोलू शकत नाही, नॉर यू राईट युअर ओन लँग्वेज, स्वतःची भाषा लिहू शकत नाही, अँड स्वतःला फ्रेंचमॅन म्हणवतात. बट यू आर नॉट द वर्स्ट. पण तू इतका वाईट नाही आहे. पुअर लिटिल फ्रान्स. वी हॅव ऑल अ ग्रेट डील टू रिप्रोच आवर सेल्स विथ. आम्ही सगळ्यांना ब्लेम म्हणजे दोष देणे, रिप्रोच म्हणजे दोष देणे. या तू फक्त एकटा दोषी नाही आहे, याला आम्हीसुद्धा तुझे भागीदारी आहोत. आम्हीसुद्धा दोषी आहोत. इथे एक प्रश्न दिलेला आहे. वाय डीड मिस्टर हॅमेल नॉट स्कोल्ड फ्रान्स. फ्रान्सला ते का रागवत नाहीत? बिकॉज इट वॉज द लास्ट लेसन अँड फ्रान्स वॉज हिमसेल्फ फिलिंग व्हेरी बॅड अबाउट द लास्ट लेसन अँड ऑल दॅट थिंग्स. दॅट्स वाय मिस्टर हॅमेल डीड नॉट स्कोल्ड लिटिल फ्रान्स. समोर बघू आपण काय घडतं. मग आता फक्त तू एकटाच दोषी नाही आहे तर आम्हीसुद्धा तितकेच दोषी आहोत, असे मिस्टर हॅमेल म्हणतात. युअर पेरेंट्स वेअर नॉट अँक्शियस इनफ टू हॅव यू लर्न. तुझे जे पालक आहे हे सुद्धा तुला अँक्शियस म्हणजे चिंतातूर असणे, तुझ्या शिकण्याची चिंता ते घेत नव्हते. दे प्रिफर टू पुट यू टू वर्क ऑन अ फार्म. शाळेत गेल्यापेक्षा ते काय करत होते, त्यांना तुला फार्मवर म्हणजे शेतामध्ये काम करायला पाठवण्यास त्यांना जास्त आनंद वाटत होता. और ॲट द मिल्स, किंवा एखाद्या मिलमध्ये एखाद्या कारखान्यामध्ये काम करायला ते पाठवत होते तुला. सो ॲज टू हॅव अ लिटिल मोर मनी, जेणेकरून त्यांना थोडासा काही पैसा भेटून जाईल, या उद्देशाने ते तुला पाठवत असत. अँड हॅव बीन टू ब्लेम ऑल्सो. आणि मी मलासुद्धा दोष देतो या संबंधीचा. हॅव आय नॉट ऑफन सेंड यू टू वॉटर माय फ्लॉवर्स इन्स्टेड ऑफ मेकिंग यू लर्न युअर लेसन्स. मी सुद्धा तुला माझ्या बगीचामधल्या फुलांना पाणी टाकण्यासाठी पाठवलेलं होतं. इन्स्टेड ऑफ मेकिंग यू लर्न युअर लेसन्स, तुझे धडे जे काही पाठ आहे ते योग्य पद्धतीने पाठ करण्यापेक्षा मी तुला ते झाडाला पाणी टाकायला पाठवलं होतं. तर मीसुद्धा दोषी आहे यामध्ये. देन फ्रॉम वन थिंग टू अनादर मिस्टर हॅमेल वेंट ऑन टू टॉक ऑफ द फ्रेंच लँग्वेज सेईंग दॅट इट वॉज द मोस्ट ब्युटिफुल लँग्वेज इन द वर्ल्ड. आणि एक गोष्ट झाल्यानंतर दुसरी गोष्ट, आणि मग फ्रेंच लँग्वेजबद्दल मिस्टर हॅमेल सगळं सांगत बसले
त्यांनी सांगितलं की फ्रेंच लँग्वेज ही जगातली सगळ्यात सुंदर अशी भाषा आहे. वी मस्ट गार्ड इट अमंग अस अँड नेवर फॉरगेट इट. आपण तिचं संरक्षण केलं पाहिजे आणि तिला विसरता कामा नाही. बिकॉज वेन अ पीपल आर एन्स्लेव्ड ॲज लाँग ॲज दे होल्ड फास्ट टू देअर लँग्वेज, इट इज ॲज इफ दे हॅड द की टू देअर प्रिझन. आपण पहिलं वाक्य जे बघितलेलं आहे की जेव्हा लोक पारतंत्र्यात जातात तर त्यांच्या भाषेला चिकटून जर ते असतील तर ती भाषाच त्यांच्यासाठी त्यांच्या प्रिझन म्हणजे जी जेल असते त्या बंदीखान्याची चावी म्हणून काम करत असते. कारण याच चावीच्या साह्याने म्हणजे याच भाषेच्या साह्याने आपण लोकांमध्ये जनजागृती निर्माण करू शकतो, लोकांना पारतंत्र्यासंबंधी जे काही असेल माहिती देऊ शकतो, त्यांच्यामध्ये चेतना जागवू शकतो, त्यांना लढण्यास प्रवृत्त करू शकतो आणि आपण स्वतंत्र होऊ शकतो. त्यामुळे हे म्हटलेलं आहे. आणि हे केव्हा करू शकतो? आपण परकीय भाषेमध्ये करू शकत नाही, तर लोकांमध्ये आपण चेतना निर्माण करण्याचं काम आपल्या स्वतःच्या मातृभाषेमधून करू शकतो. म्हणून हे वाक्य म्हटलेलं आहे मित्रांनो. ठीक आहे, आपण सुद्धा इंग्रजांच्या गुलामगिरीमध्ये होतो, तर गुलामगिरीमध्ये असताना आपल्या इथल्या लोकांनी जे काही असतील न्यूजपेपर्स वगैरे काढलेले होते, मासिकं काढलेली होती, तर सगळ्या क्रांतिकारकांनी आपल्या त्या पेपर्समध्ये लिखाण केलेलं आहे, लोकांपर्यंत जाणीवजागृती निर्माण केलेली होती आपल्या मातृभाषेमध्ये, तेव्हाच आपल्याला हे स्वातंत्र्य भेटलेलं आहे. देन ही ओपन्ड ग्रामर अँड डीड अस आवर लेसन्स. अँड मग त्यांनी ग्रामरचं पुस्तक उघडलं आणि आमचा जो काही पाठ होता तो शिकवला. आय वॉज अमेज टू सी हाऊ वेल आय अंडरस्टूड इट. आणि मी खूप आश्चर्यचकित झालो होतो. अमेज्ड म्हणजे आश्चर्यचकित झालो होतो की हाऊ वेल आय अंडरस्टूड इट, आता मला सगळं समजायला लागलं होतं. ऑल ही सेड सीम सो इझी, जे काही ते शिकवत होते ते मला खूप सोपं वाटत होतं. आय थिंक टू दॅट आय हॅड नेवर लिसन सो केअरफुली. आणि मला आता तेव्हा कळलं होतं की मी इतकं चांगल्या पद्धतीने कधीच ऐकलेलो नव्हतो, लक्षपूर्वक कधीच ऐकलेलो नव्हतो. अँड दॅट ही हॅड नेवर एक्सप्लेन्ड एव्हरीथिंग विथ सो मच पेशन्स. आणि माझ्या शिक्षकांनीसुद्धा मला इतक्या चांगल्या पद्धतीने कधीच शिकवलेलं नव्हतं. इट सीम्ड ऑलमोस्ट ॲज इफ द पुअर मॅन वॉन्टेड टू गिव्ह अस ऑल ही न्यू बिफोर गोईंग अवे. असं वाटत होतं की हे जे काही आमचे शिक्षक आहे आज सगळं काही आम्हाला देऊ जाऊ इच्छितात. अँड टू पुट इट ऑल इन टू आवर हेड्स ॲट वन स्ट्रोक. आणि एकाच स्ट्रोकमध्ये सगळं काही आमच्या डोक्यामध्ये घालून देण्याची त्यांची इच्छा आहे असं आम्हाला वाटत होतं. माझीमधला क्वेश्चन बघू आपण. अकॉर्डिंग टू मिस्टर हॅमेल, हू आर द पीपल दॅट डीड नॉट टेक एज्युकेशन सिरियसली? अकॉर्डिंग टू मिस्टर हॅमेल, द पीपल ऑफ अल्साश डीड नॉट टेक एज्युकेशन सिरियसली, त्याचं उत्तर आहे. व्हॉट एक्झाम्पल्स डज ही गिव्ह टू सपोर्ट हिज व्ह्यू? ही गिव्ह द एक्झाम्पल ऑफ हिज पेरेंट, फ्रान्स पेरेंट्स, वेअर ही सेज दॅट हिज पेरेंट डीड नॉट सेंड हिम टू स्कूल, इन्स्टेड दे यूज टू सेंड हिम टू farm related work or they send them him to mill or anything else. Okay, so that's why this example he gave over there. Why does Franz understand his lesson well? Because this was the last lesson and that's why Franz was listening everything very carefully. That's why he understood each and everything. So in this way you can give the answer of these questions also. Let's move towards the next paragraph. What was given over there, we'll see. After the grammar we had a lesson in writing. ग्रामरनंतर मग आमचा लेखनाचा तास सुरू झाला. दॅट डे मिस्टर हॅमेल हॅड न्यू कॉपीज फॉर अस. त्या दिवशी मिस्टर हॅमेलने आमच्यासाठी नवीन वह्या आणल्या होत्या. ऑन विच वेअर रिटन इन अ ब्युटिफुल राऊंड हँड, ज्यावर चांगल्या हस्ताक्षरांमध्ये लिहिलेलं होतं, फ्रान्स अल्साश. दे लुक लाईक लिटिल फ्लॅग्स फ्लटरिंग एव्हरीवेअर इन द स्कूल रूम. ते एखाद्या छोट्या छोट्या झेंड्यांसारखे आम्हाला वाटत होते. फ्लटरिंग म्हणजे फडफडणे, शाळेमध्ये शाळेच्या रूममध्ये सगळीकडे फडफडत आहेत. जसं हंग फ्रॉम द रॉड ॲट द टॉप आवर डेस्क, आमच्या डेस्कच्या टॉपवरती म्हणजे पृष्ठभागावरती ते लटकलेले असं आम्हाला वाटत होतं. यू ऑट टू हॅव सीन हाऊ एव्हरी वन सेट टू वर्क अँड हाऊ क्वाईट इट वॉज. आम्हाला दिलेलं जे काही काम होतं रायटिंगचं, आम्ही कशा मन लावून सगळं करत होतो हे तुम्ही बघितलं पाहिजे होतं. आणि सगळीकडे शांतता पसरलेली होती. द ओनली साऊंड वॉज द स्क्रॅचिंग ऑफ द पेन्स ओव्हर द पेपर. आणि एकच आवाज जो येत होता पूर्ण शांततेला दुभंगणारा, तो म्हणजे स्क्रॅचिंग ऑफ द पेन्स ओव्हर द पेपर, पेपरवरती पेन चालण्याचा आवाज जो होता तो येत होता. ऑन द रूफ द पिजन्स कुड व्हेरी लो. आणि तिथे वरती छतावरती, रूफ म्हणजे छतावरती, पिजन्स म्हणजे कबुतरं हे मंद आवाजामध्ये त्यांचा आवाज काढत होते. अँड थॉट टू माय सेल्फ, आणि मी स्वतःच विचार करायला लागलो, माझ्या स्वतःशीच विचार करायला लागलो. विल दे मेक देम सिंग इन जर्मन इवन द पिजन्स. हे जे काही जर्मनीचे लोक येत आहेत, प्रशियनचे लोक येत आहेत,
ते या पक्ष्यांना सुद्धा जर्मन भाषेमध्ये बोलायला लावतील का? इट इज नॉट पॉसिबल ॲक्च्युली. ओके, वेन एव्हर आय लुक्ड अप फ्रॉम माय रायटिंग आय सॉ मिस्टर हॅमेल सिटिंग मोशनलेस इन हिज चेअर अँड गेझिंग ॲट वन थिंग देन ॲट अनदर ॲज इफ यू वॉन्टेड टू फिक्स इन हिज माइंड जस्ट हाऊ एव्हरीथिंग लुक्स इन द लिटिल स्कूल रूम. जेव्हा केव्हा मी माझं लिखाण काम करत होतो त्यावेळेला वरती बघत होतो अधूनमधून, त्यावेळेला मिस्टर हॅमेल काय करत होते, यू वॉज सिटिंग मोशनलेस, काहीही हालचाल न करता ते तिथे बसलेले होते आपल्या चेअरमध्ये, अँड गेझिंग आणि टक लावून बघत होते ॲट वन थिंग, कधी एका गोष्टीकडे तर ॲट अनादर कधी दुसऱ्या गोष्टीकडे ते बघत होते. ॲज इफ यू वॉन्टेड टू फिक्स इन हिज माइंड जस्ट हाऊ एव्हरीथिंग लुक्ड इन द लिटिल स्कूल रूम, की ज्या आता इथून ते निघून जाणार होते आणि ज्या काही हे जे काही दृश्य त्यांच्यासमोर जी शाळा आहे ही जी स्कूल रूम आहे हे ते आपल्या डोळ्यांमध्ये आपल्या मेमरीमध्ये ठसवून घेत होते की ते कसं दिसतं म्हणून, अशा पद्धतीने ते बघत होते. फॅन्सी, फॉर 40 इयर्स ही हॅड बीन देअर इन द सेम प्लेस. 40 वर्षांपासून ते एकाच ठिकाणी शिकवत होते, विथ हिज गार्डन आउटसाइड द विंडो अँड हिज क्लास इन फ्रंट ऑफ हिम, जस्ट लाईक दॅट. आपली बाग त्यांनी समोर बनवलेली होती आउटसाइड द विंडो अँड हिज क्लास इन फ्रंट ऑफ हिम, त्याच्यासमोरच त्यांचा वर्ग भरत होता. ओनली द डेस्क अँड बेंचेस हॅड बीन वॉर्न स्मूथ अँड द वॉलनट ट्रीज इन द गार्डन वेअर टॉलर. फक्त बदल काय घडून आलेला होता की जे काही डेस्क बेंचेस होते हे जरा वापरून वापरून गुळगुळीत झालेले होते अँड द वॉलनट ट्रीज आणि अक्रोडचे जे झाडं होते ते पहिले गार्डनमधले छोटे होते आता मोठे झालेले आहेत. हाऊ इट मस्ट हॅव ब्रोकन हिज हार्ट टू लिव्ह इट ऑल, किती त्यांचं दुःख त्यांना दुःख झालेलं असेल, त्यांचं हृदय किती तुटलं असेल. पुअर मॅन, गरीब बिचारे, टू हिअर हिज सिस्टर मुव्हिंग अबाउट इन द रूम अबो, आणि वरतीच त्यांची जी बहीण होती ती इकडून तिकडे जात होती, पॅकिंग देअर ट्रंक्स, आपलं जे काही सामान होतं ते भरत होती, त्याच्यामध्ये तो आवाज त्यांना येत होता छतावरती. फॉर दे मस्ट लिव्ह द कंट्री नेक्स्ट डे, आणि त्यात आपला देश सोडून जाणार होते. हे बघून मला खूप दुःख वाटत होतं. इथे प्रश्न दिलेला आहे, वेअर डज मिस्टर हॅमेल लिव्ह अँड हू लिव्ड विथ हम विथ हिम. मिस्टर हॅमेल लिव्ज अपस्टेअर्स, ओके, ऑन द रूफ ऑफ द स्कूल विथ हिज सिस्टर, असं तुम्ही उत्तर देऊ शकता. आफ्टर द रायटिंग वी हॅड अ लेसन इन हिस्ट्री. रायटिंग झाल्यानंतर आम्ही आमचा हिस्ट्रीचा लेसन सुरू झाला होता. अँड देन द बेबीज चॅन्टेड देअर बा बे बी बो बू. मग जे काही लहान मुलं होते ते त्यांचे बाराखडीचा तास सुरू झाल्यानंतर ते आपलं बोलत होते. आ हाऊ वेल आय रिमेंबर इट दॅट लास्ट लेसन. कसा होता तो लास्ट लेसन मी आजही मला आठवतो बघा. ऑल ॲट वन्स द चर्च क्लॉक स्ट्रक 12. ॲट द सेम मुमेंट द ट्रम्पेट्स ऑफ द प्रुशियन्स रिटर्निंग फ्रॉम ड्रिल साऊंडेड अंडर आर विंडोज. मिस्टर हॅमेल स्टूड अप व्हेरी पेल इन हिज चेअर अँड नेवर सॉ हिम लुक सो टॉल. आणि तेव्हाच चर्चची बेल वाजली, क्लॉक स्ट्रक 12:12 होते. ॲट द सेम मुमेंट द ट्रम्पेट्स ऑफ द प्रशियन्स, आणि प्रशियन्सचे जे लोक होते यांचे सुद्धा बिगल वाजले रिटर्निंग फ्रॉम ड्रिल, आपल्या कवायतीतून ते परत आले होते. साऊंडेड अवर विंडोज, आमच्या विंडोजच्या खाली आम्हाला तो आवाज येत होता. मिस्टर हॅमेल जागेवर उभे राहिले, व्हेरी पेल, निस्तेज होते बिलकुल इन हिज चेअर अँड नेवर सॉ हिम लुक सो टॉल. आजपर्यंत मला इतके ते टॉल कधीच वाटले नाही. टॉल म्हणजे एक चांगले वाटले नाही असा इथला अर्थ आहे. बघा, दोन क्वेश्चन इथे मार्जिनमध्ये दिलेले आहे. गेस व्हाय मिस्टर हॅमेल वॉज लिव्हिंग द कंट्री. मिस्टर हॅमेल देश सोडून का जात असतील? बिकॉज ही वॉज अ व्हेरी पॅट्रिओटिक पर्सन. ही डीड नॉट वॉन्ट टू वर्क अंडर द कंट्रोल ऑफ एनी अदर पीपल. सो दॅट्स वाय ही डज नॉट वॉन्ट टू स्टे ओवर देअर. ही वॉन्टेड टू लिव्ह द कंट्री. Why does the author say I never saw him look so tall? The author is saying that he used to see that Mr. Hamill was looking very tall to him because it is out of actually respect. Okay, whatever he taught throughout the 40 years, he was remembering all those things. That's why out of the honor, he is feeling very tall over there. Okay. Mag kay ghadla? My friends, said he. I but something was choking him, he could not go on. आणि मग आपल्या चेअरमध्ये उभे राहून ते म्हणायला लागले, माझ्या मित्रांनो, आय आणि असं बोलत असतानाच त्यांचा गळा जरा भरून आला अँड ही कुड नॉट गो ऑन, आणि ते पुढे काहीच बोलू शकले नाही. देन ही टर्न टू द ब्लॅकबोर्ड. मग ते आपल्या ब्लॅकबोर्डकडे वळले. टूक अ पीस ऑफ चॉक, आता हातामध्ये आपला एक खडू घेतला. अँड बिअरिंग ऑन विथ ऑल इट्स हिज माईट ही रोट ॲज लार्ज ॲज ही कुड. आणि आपले पूर्ण ताकदीनिशी, माईट म्हणजे ताकद,
पूर्ण शक्ती त्यांनी एकटवली आपल्या हातामध्ये, आणि ही रोट ॲज लार्ज ॲज ही कुड, आणि आपल्या त्या ब्लॅकबोर्डवर जितकं मोठ्या अक्षराने ते लिहू शकत होते तितक्या मोठ्या अक्षराने त्यांनी लिहिलं, विवा ला फ्रान्स, याचा अर्थ होतो लाँग लिव फ्रान्स, म्हणजे फ्रान्स देशात चिरायू हो, जास्त दिवस जगो वगैरे, असं त्या ठिकाणी लिहिलं त्यांनी. देन ही स्टॉप्ड अँड लीन्ड हिज हेड अगेन्स्ट द वॉल, आणि मग तिथे थांबले ते, आपलं डोकं भिंतीच्या बाजूने त्यांनी टेकवलं. अँड विदाऊट अ वर्ड ही मेड अ जेस्चर्स टू अस विथ हिज हँड, आणि आमच्याकडे न बघता त्यांनी फक्त हावभावानेच हातवारे करूनच आम्हाला सांगितलं, स्कूल इज डिसमिस्ड यू मे गो, शाळा संपली तुम्ही जाऊ शकता. आणि हा त्यांच्यासाठी घडला लास्ट लेसन. अल्फॉन्स डॉडे यांनी लिहिलेला हा धडा, म्हणजे एक परकीय आक्रमण अल्सेश आणि लॉरेन्सवर घडल्यानंतर तिथे घडून आलेले जे काही बदल होते, दॅट हॅज बीन डिस्क्राईब्ड ओव्हर हिअर. वी फील दॅट वी हॅव टाईम टू लर्न मेनी थिंग्स, वी फील दॅट देर इज नो प्रॉब्लेम ओव्हर हिअर, बट समथिंग हॅपन्स इन आर लाईफ ॲब्रप्टली अँड एव्हरीथिंग चेंजेस. सो वी हॅव द टाईम विथ अस ऑल्सो टू लर्न मेनी थिंग्स. यू कॅन लर्न युअर मदर टंग, सो डोंट फर्गेट दॅट मदर टंग ऑल्सो. आपली जी मातृभाषा आहे ती कधी विसरू नका मित्रांनो. या मातृभाषेला आपण नेहमी चिकटून राहिलो पाहिजे, कारण आपलं व्यक्त होण्याचं जे काही साधन आहे ती ही मातृभाषा आपल्याला देत असते, म्हणून त्यामध्ये व्यक्त होणं महत्त्वाचं आहे. परकीय भाषा आहे शिका काही प्रॉब्लेम नाही, इंग्लिश आहे, बाकीच्या भाषा आहेत त्या शिका काही प्रॉब्लेम नाही, परंतु आपली भाषा विसरता कामा नये. म्हणून आपल्या भाषेवर भर देणं खूप महत्त्वाचं आहे, मातृभाषेतून शिक्षण घेणं महत्त्वाचं आहे. तर भविष्यामध्ये सुद्धा तुम्ही अशी आपली जी मातृभाषा आहे, मराठी असेल, हिंदी असेल आपली तुमची जर मातृभाषा, तर डोंट फर्गेट दॅट लँग्वेज. डोंट ट्राय टू ओव्हर राईड द अदर लँग्वेज ओवर युअर मदर टंग ॲक्च्युली, ओके. सो ट्राय टू लर्न अदर आवर मदर टंग ऑल्सो प्रॉपरली. सो इन दिस लेसन वी लर्न द इम्पॉर्टन्स ऑफ आवर लँग्वेज, आवर मदर टंग, अँड आय होप यू अंडरस्टूड द होल मीनिंग ऑफ द लेसन. इफ यू लाईक आर टुडेज व्हिडिओ, आय रिक्वेस्ट यू टू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब आर व्हिडिओज टू द अदर पीपल ऑल्सो, अँड कीप लर्निंग विथ इंग्लिश फ्लुएंट. And here we are going to stop. Thank you very much.